रसिक मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत सिम्बॉयसिस सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियल यांच्या संचालिका मुजुमदार मॅडम यांच्याशी आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि त्या निमित्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती. तर आपण आज दिलखुलास मॅडमशी गप्पा मारणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियलच्या संदर्भानं की हे मेमोरियल आणि हे म्युझियम कशा पद्धतीनं सिम्बॉयसिसमध्ये उभारल्या गेलेलं आहे आणि त्याच्या मागची काय भूमिका आहे किंवा ते कशा पद्धतीनं उभारलेलं आहे याबद्दल आपण थोडक्यात डिस्कशन करत आहोत. आणि तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि बाबासाहेबांच्या ज्या काही पर्सनल आणि खूप वैयक्तिक ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या या सगळ्या वस्तू आज आपल्या या म्युझियममध्ये आहेत. लोकांना सिम्बॉयसिस शैक्षणिक संस्था म्हणून सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर. परंतु सिम्बॉयसिसमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं यांच्या वैयक्तिक वस्तू असलेलं एक म्युझियम आहे, एक संग्रहालय आहे. त्यांच्या अत्यंत खाजगी वस्तू जतन करून संग्रह करून ठेवलेल्या आहेत हे लोकांना माहिती नाही. तर हे कशा पद्धतीनं उभारलं गेलेलं आहे याची इतिहास थोडक्यात आम्हाला सांगा. सर्वात प्रथम आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करते आणि मग मी माझ्या मुलाखतीला म्हणा किंवा तुमच्याला प्रस्तावनेला सुरुवात करते. 1978 साली सिम्बॉयसिस संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट इन लॉ अशी संस्था काढलेली होती आणि त्याला वाय व्ही चंद्रचूड यांनी, त्यावेळेचे चीफ जस्टिस होते, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. आता काय झालं होतं की मध्यंतरीच्या काळात बाबासाहेबांच्या ज्या वस्तू 26 अलीपूर रोडला होत्या दिल्लीमध्ये होत्या, तर माईसाहेबांना त्या कुठेतरी ठेवायच्या होत्या आणि एक चांगलं स्मारक तयार करायचं होतं. मग त्या इंदिरा गांधींना भेटल्या. बरोबर, करतोय म्हणाले पण ते काही झालं नाही. मग त्यावेळेला ते महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर अंतुले होते, त्यांना भेटल्या की बॅरिस्टर अंतुले त्यांना भेटल्या. तिथं काही मुंबईत होतं का ते पण काही जमू शकलं नाही. आणि त्याच काळामध्ये माईसाहेबांच्या कानावर गेलं की बाबासाहेबांच्या नावाने इथं सिम्बॉयसिसने ही एक अशी नवीन लॉची इन्स्टिट्यूट चालू केलेली आहे, ह्याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांनी डॉक्टर मुजुमदारांना बोलावलं आणि तुमची इच्छा आहे का म्हणाले, असं मला हे म्युझियम तयार करायचं आहे, ह्या वस्तू मला द्यायच्या आहेत आणि त्याचं एक मोठं म्युझियम भव्य व्हावं अशी माझी इच्छा आहे. ही कल्पना डॉक्टर मुजुमदारांना इतकी आवडली की त्यांनी ते लगेच होकारच दिला त्याला. अच्छा, त्यावेळेला त्यांना असं माहिती नव्हतं की घी देखा पट बडगा नाही देखा, अगदी त्या ओळीप्रमाणे की हे म्युझियम उभं करताना किती त्रास होईल. काय आहे की बाबासाहेबांना सुद्धा आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला. तसाच संघर्ष हे म्युझियम उभं करताना पण आम्हाला झालेला आहे. अच्छा, याची फार कमी लोकांना जाणीव आहे. असे करत साधारण 22 फेब्रुवारी 1982 म्हणजे आता 40 वर्ष झाली त्याला, ह्या सगळ्या वस्तू दिल्लीहून एका ट्रकने सिम्बॉयसिसच्या आवारात आल्या. दिल्लीहून ट्रकने त्या ट्रकचे 8000 रुपये त्यावेळेला आम्ही भरले आणि संस्थेने भरले आणि ते सगळं सामान आम्ही उतरवून घेतलं इथं एक दोन रूम मध्ये. सगळं सामान व्यवस्थित इथं आलं. अच्छा, तर डॉक्टर मुजुमदार सरांची आणि माही साहेबांचं
ही भेटून बोलणं झालं किंवा भेटून बोलणं झालं. माई साहेबांचे एक वकील होते ठाण्याच्या इथं, तर त्यांनी मग त्यांच्यातर्फे त्यांनी मुजुमदारांना बोलावून घेतलं. कारण डॉक्टर मुजुमदारांचे मोठे बंधू हे जज होते तिथे मुजुमदार ठाण्याला. त्यांच्या घरी ठाकूर म्हणून व्यक्ती होते, एक वकील होते, त्यांच्याकडे माई आल्या होत्या आणि माईने मग त्यांना बोलावलं. मग माईने हे सगळी बॅकग्राऊंड त्यांना सांगितली आणि असं असं मला म्युझियम करायचं आहे, तर तुम्ही मला आहे का शक्य, तुम्ही कराल का? आणि लगेच साहेबांनी तो होकार दिला. त्याला लोकांमध्ये असा एक समज किंवा गैरसमज म्हणता येईल की डॉक्टर माई साहेब आंबेडकर आणि डॉक्टर मुजुमदार हे काहीतरी रिश्ते मध्ये काहीतरी त्यांचे नातेवाईक आहेत वगैरे काही, आणि म्हणून मग त्यांनी जवळचा नातेवाईक आहे म्हणून त्यांच्याकडे. अजिबात असं काही नाहीये, केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही एक इन्स्टिट्यूट काढली होती, ती त्यांच्या कानावर गेली आणि ह्या संस्थेनं बाबासाहेबांचं प्रेम आहे हे त्यांना जाणवलं अगदी माई साहेबांना, आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं. अगदीच. आणि मग एकदा ते सुरू झाल्यानंतर आम्ही एक बोर्ड लावला की असं असं आम्ही चालू करतोय की लगेच त्याला विरोध सुरू झाला. अगदीच त्या काळामध्ये, त्या काळामध्ये सुद्धा की बाबासाहेबांचं नाव आणि मुजुमदारांचे, त्यांना असं वाटायला की आता हे काय करणार मुजुमदार, हे असं वस्तूंचं काय करणार आहे. बरोबर. मग डॉक्टर मुजुमदारांनी पाठपुरावा केला आणि वसंतदादा त्यावेळेला पाटील चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री महाराष्ट्र, अगदी त्या काळामध्ये 2 एकर जागा ही इथं मिळाली आपल्याला. अच्छा. हा, ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2 एकर जागा दिली. म्हणजे ह्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, आणि म्हणजे 85 साली ही जागा आम्हाला ताब्यात मिळाली. अच्छा. आणि मग तिथून, आणि त्यानंतर मग आम्ही सुरू केलं की फाउंडेशन वगैरे करायचंय, हे करायचंय. तर त्यावेळेला मग 90 साली मात्र शरद पवारांनी 14 एप्रिल 1990 साली याचा पायाभरणी केला. आणि पहिली देणगी शरद पवारांनी 4 लाख रुपये संस्थेला दिली, तिथंच अनाऊन्स केली त्यांनी. अच्छा. ही पहिली मोठी देणगी शरद पवारांच्या म्हणजे तिथून एक ऑथेंटिकरित्या सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम मेमोरियलची एक अधिकृतरित्या पायाभरणी झाली. आणि अगदी त्याच वर्षी बाबासाहेबांना भारतरत्न त्याच वेळेला भारतरत्न मिळालं त्याच वेळेला. त्यामुळे माई साहेब त्या पायाभरणीच्या समारंभाला राहू शकल्या नाहीत, पण 3-4 महिन्यांनी त्यांनी येऊन ते भारतरत्न पदक सुद्धा सिंबायोसिसच्या स्वाधीन केलं. आज ते भारतरत्न पदक आमच्याकडे आहे. आपण येणार आहोत की त्या गोष्टीवर की काय काय आपल्याकडे, आणि ते आपण 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला बाहेर ठेवतो. सिक्युरिटी रिझन्स मुळे आपण ते नेहमी लॉकर मध्ये ठेवतो, पण 14 एप्रिलला लोकांना बघण्यासाठी म्हणून आपण ते बाहेर 6 डिसेंबरला. या सगळ्या प्रवासामध्ये डॉक्टर मुजुमदार तर ध्येयवादी माणूस, असा वेडा माणूस आहे या सगळ्या बाबतीमध्ये. तर एक मुजुमदार आणि बाबासाहेबांचं सामान आणि इतकं वैयक्तिक, तर ह्याला काही लोकांनी सहकारी करणारे लोक आणि विरोध करणारे लोक असे दोन्ही प्रकारचे लोक असतील. विरोध कशा पद्धतीने झाला असेल? विरोध म्हणजे ही जागा मिळाल्यानंतर आणि त्यातल्या त्यात सेनापती बापट रोडवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतंय, अगदी हे काय फार लोकांना रुचलं नाही. अगदी. आणि त्यामुळं वर्तमानपत्रातून आमच्यावरची टीका पूर्णपणे, वाटेल ते फोन, गांडरडे गांडरडे फोन, धमकीचे फोन, असे सगळे होत गेले. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे कुणीतरी तिथे एक आपलं माणूस पाहिजे म्हणून माझी नियुक्ती इथे झाली. दुसरं काही नाही. आणि मोर्चे वगैरे यायचे काही वेळेला, तर ते आपले मी गोड बोलून थाटवायचे. त्यामुळे हे मोर्चे विरोधातले होते. विरोधातले. अच्छा. म्हणजे कट्टरतावादी जे लोक होते त्यांच्याकडून त्याप्रमाणे त्यांना वाटत होतं की आम्ही हे कॉन्क्रीटचं जंगल काहीतरी इथं उभं करू, बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही काहीतरी करू, आणखीन बंगले उभे करू, हॉस्टेल बांधू, काही अशा त्यांच्या एक कल्पना होत्या खरं म्हणजे. पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला गव्हर्नमेंटने फक्त 15% जागा बांधकामासाठी दिलेली आहे. बरोबर. त्यातली मग शेवटी आम्ही 5% बांधलं आणि त्या 5% फक्त म्युझियम एवढंच उभं केलं आम्ही लोकांना दाखवण्याकरता. त्याच्यानंतर 20-25 वर्षानंतर 15 साली हे आपली लायब्ररीची बिल्डिंग आता झाली अलीकडच्या काळामध्ये. मला सांगा की आता 90 नंतर फाउंडेशन झालं, त्याची शिलालेख, त्याच लोक हे झालं म्हणजे शिलान्यास झाला, आणि तिथून मग जे स्ट्रक्चर मी पाहतोय ते अगदी चैत्यभूमी दीक्षाभूमी हे बुद्धिजम आर्किटेक्चर आहे. नाही, माईंना असं पाहिजे होतं. माईंना असंच पाहिजे होतं. बुद्ध शैलीमधलंच त्यांना पाहिजे होतं. आणि त्यावेळेला धनंजय दातार म्हणून एक
अगदी तरुण मुलगा नुकताच पास आउट झालेला, तो म्हणाला मी असं चांगलं उभं करतो. त्याचं ड्रॉइंग आम्हाला आवडलं आणि मग त्याप्रमाणे त्यांनी मग ते बांधकाम सुरू केलं. आता बांधकाम होऊन पूर्ण झाल्यानंतर मुजुमदार साहेबांना कुणीतरी प्रति म्हणजे मोठ्यात मोठी व्यक्ती आणायची होती, माईन आपण आणखीन मुजुमदार साहेबांना उद्घाटनासाठी. त्यामुळं मग आम्ही त्यावेळेला के आर नारायणांच्या वेळेला हे ते व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती आणि दलाई लामांना पण त्यांना आणायचं होतं, पण दलाई लामांचं काही जमलं नाही. पण कुशक बकुला म्हणून जे अम्बॅसेडर होते मंगोलियाचे ते पण त्या कार्यक्रमाला आले होते आणि उद्घाटनाच्या कार्यक्रम. आणि तो मग 26 नोव्हेंबर 1996 साली म्हणजे हा नोव्हेंबर 26 नोव्हेंबर हा ज्या दिवशी हा संविधान दिन आहे म्हणून तो म्हणून तो आम्ही तो आम्ही तो दिवस निवडला अगदीच. आणि मग ती तारीख दिली त्यांना अगदीच. तुमच्या तारखेपासून तुमचं जे म्युझियमचं स्ट्रक्चर आहे इथपासून ते इतकं सगळं विचारपूर्वक आंबेडकरवादी दृष्टिकोनातून सगळं निर्माण झालं अगदी काटेकोरपणे. तर हे इतका बारकाईपणा डॉक्टर मुजुमदार नाही, हे सगळे डॉक्टर मुजुमदारांचे आहे. त्याचे काम मी करते, पुढचं काम मीच करते. संस्था वाढत गेलेली आहे. तुमच्या हाती कधी आलं की आता हे 90 पासून मीच काम पाहते, कारण त्याला विरोध असायचा, त्याच्यामुळे मग ते काम बघायला कुणी तयार, दुसरा डायरेक्टर कुणी तयार असणार नाही. अगदी. त्यामुळे तेव्हापासून. तर मला हे सांगा की बाबासाहेबांच्या आपल्याकडे जितक्या काही वस्तू आहेत तर त्या त्या कोणकोणत्या आणि कशा कशा आहेत? आमच्याकडे एकंदर 280 बाबासाहेबांच्या पर्सनल वस्तू आहेत अगदी, ज्या त्यांनी संसारामधल्या त्यांच्या सगळ्या आहेत. 74 आमच्याकडे ते मॅन्युस्क्रिप्ट आहेत, म्हणजे त्यांनी जे शेवटचं पुस्तक लिहिलं बुद्ध आणि धम्म त्याच्या हाताने लिहिलेलं जे मॅन्युस्क्रिप्ट आहे हँड रायटिंग ते आमच्याकडे आहे. आणि 490 त्यांनी हाताळलेली पुस्तकं अच्छा ती पण आमच्याकडे आहेत. ह्या सगळ्याचं आम्ही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन वगैरे केलेलं आहे, डिजिटलायझेशन केलेलं आहे त्या वस्तूंचं, नंतर पुस्तकांचं. आणि पुस्तकाच्या सगळ्या पेजेस आम्ही स्कॅनिंग करून ठेवलेले आहे, जेणेकरून काय डिजिटल फॉर्म मध्ये केलेलं आहे, कारण का हे टिकायला पाहिजेत. आणि काय आहे की त्या प्रत्येक पुस्तकावरती विशेषतः आम्हाला जास्त काम करावं लागलं आणि वस्तूंवर सुद्धा कॉन्झर्वेशन आणि ह्याचं काम आम्हाला जास्त, कॉन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन, त्याच्यासाठी आम्ही कॉन्झर्वेशन लॅब काढली. इथेच इथेच आहे आमच्याकडे पूर्ण स्वतंत्र खोली आहे कॉन्झर्वेशनची, कारण या वस्तू जुन्या अजून अनेक वर्ष टिकायला पाहिजे. अगदीच. त्यामुळे त्या प्रत्येक वस्तूची ट्रीटमेंट वेगळी वेगळी असते, म्हणजे उदाहरणार्थ कॉटनची वेगळी असू शकते, मेटलवरची वेगळी, वुडन मटेरियल असेल त्याची वेगळी, आणि पुस्तकाचं ते पेपर मटेरियल त्याचं वेगळं, त्याप्रमाणे ते कॉन्झर्वेटर येतात. अगदीच. आणखीन त्याच्यावरती काम चालतं आणि ते कशा पद्धतीनं जास्त दिवस टिकून राहतील याच्यावर त्याच्यावरती. मी पाहिलं की प्रिझर्वेशन हा फार महत्वाचा आहे ना. अगदी. अगदीच. आपण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण ज्या संग्रही ठेवू शकलेलो नाही. इवन भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधल्या असे जे काही योगदान दिलेले महापुरुष आहेत त्यांच्या गोष्टी आपल्याकडे नाही. तर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जे पुस्तक असतात तर ती त्यांची पुस्तकही काही जुनी होती ना. होय होय. अगदी. 1910 किंवा अशा सालातली पण होती. तर ते पेपर येलोइश व्हायला लागतात मध्ये आणि ते ब्रिटल होतात, जीर्ण होऊन ते ब्रिटल इतके होतात, ते ऍसिडिक होतात. मग ते डी ऍसिडिफिकेशन करावं लागतं, मग त्याला प्रत्येक पेपर बाजूला काढून त्याच्यावर ट्रीटमेंट करून परत त्याचं बाइंडिंग करायचं. ते खूप किचकट काम आहे तसं, म्हणजे पण ते सगळं आम्ही केलेलं आहे, म्हणजे कारण त्याच्याशिवाय ह्या गोष्टी राहणं शक्य नाही आहे म्हणजे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने. मी पाहिले की आपल्याकडे भारतीय संविधानाची प्रत आहे त्याच्याबद्दल थोडस. आपले लॉ कॉलेज आहे, त्या लॉ कॉलेजला ती संविधानाची प्रत मिळाली, ज्या पहिल्यांदा 125 प्रती काढल्या गेल्या पहिल्या सुरुवातीच्या फर्स्ट पब्लिकेशन. त्याच्यामध्ये बरेच ड्रॉइंग आहेत, त्याच्यामध्ये असे पेंटिंग आहेत प्रत्येक पानावरती. अच्छा. आणि त्यावेळेचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या सह्या आहेत त्याच्यावरती, तर ती प्रत आपल्याकडे आहे. म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल सगळ्या कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये ती तुम्ही आता बाहेर आम्ही मुद्दाम ठेवलेली. अगदीच. आणि मी पाहिले की तिथे रमाईचा सगळा संसार आहे आणि माई साहेब माईंचाही संसार आहे, रमाईंचा संसार आहे. ते तुम्ही जुने पितळेचे डबे वगैरे पाहिले तर तो रमाईंचा संसार आहे. इवन काही चमचे आहेत, काटे चमचे आहेत, शूज आहे,
जो बेड, ज्या बेडवरती त्यांनी बसून शेवटचा श्वास घेतला तो बेड म्हणजे ते क्विल्ट आणि ते पण तेच आहे, ओरिजिनल आहे. म्हणजे त्या गाद्या आणि जे रजई तुम्हाला दिसेल त्याच्यावरती पण आम्ही काम केलेलं आहे ट्रीटमेंटचं. अच्छा, त्या रजई रजाया गाद्यांवरती, त्याच्याशिवाय ते इतकी वर्ष टिकणार नाहीत. अगदीच अगदीच. त्यामुळे त्या सगळ्या ओरिजिनल आहेत. उषा असतील, त्या पांघरुण आहेत ते. शिवाय त्या आमच्याकडे 5-6 चेअर्स आहेत तिथं. होय होय. ज्या टेबल खुर्चीवरती हा कॉन्स्टिट्युशन बसून ते लिहित असायचे ती टेबल खुर्ची आहे. आणि डायनिंग टेबलचे तिथले आणि काही खुर्च्या तर तुम्ही बघितल्या, अशा 5-6 खुर्च्या आहेत की त्यांना चाक आहेत. त्या चाकवाल्या खुर्च्या आपल्याकडे आहेत. कारण बाबासाहेब नंतर ते ढकलत नेऊन ते एखादं पुस्तक त्यांना पाहिजे असायचं, त्यावेळी ते मग त्या चाकाच्या खुर्चीचा उपयोग आजारपणामध्ये. नंतर एक आम्हाला व्हायोलिन आमच्याकडे आहे की जो ते व्हायोलिन वाजवत होते हे कुणाला माहितीच नाहीये. अगदीच अगदीच अगदीच. पण ते पण आमच्याकडे आहे. बाबासाहेबांचा व्हायोलिन सुद्धा आपण इथे येऊन पाहू शकतो. अगदी चमचा, शूज, बाबासाहेबांचं ट्रॅव्हलिंग किट त्यांची. अगदीच अगदीच. किती वेस्टर्न होती ट्रॅव्हलिंग किट जर पाहिली तुम्ही तर बाबासाहेबांचं जे राहणीमान होतं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतात ते खूप हाय होतं. कारण त्यांनी अनेक वर्ष त्यांनी परदेशात घालवले, इंग्लंड आणि अमेरिकेत घालवले असल्यामुळं ते नेहमी सूट, टाय, म्हणजे टाय आमच्या तिथं पण टाय वगैरे आहे, टाय पण आहे, वेगवेगळे चष्मे आहे, कोट आहे, कोट आहे. आणि इव्हन बुद्धाची, बुद्धाच्या मूर्ती, ती एक महत्वाची आहे की हा जो बुद्ध आहे तिथला तर तो उघड्या डोळ्यांचा आहे. अगदी. जो की बाबासाहेबांना अभिप्रेत होता, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बुद्ध उघड्या डोळ्यांचाच होता. अगदी अगदी. तर त्यामुळे त्यांनी, कारण त्यांनी जे बुद्धाचं नंतर बुद्धिझम स्वीकारल्यानंतर त्यांनी एक नवीन त्याच्यामध्ये दिशा दिली ना. बरोबर. नवयान वगैरे असं, नवयान बुद्धिझम, बुद्धिझम त्यांनी आणलं. ते उघड्या डोळ्याचा उघड्या डोळ्याचा बुद्ध होता. आणि ती मूर्ती आमच्याकडे आहे. अगदी. आणि ती काठमांडू वरून, काठमांडू इतिहास आहे. दोन मूर्ती आणल्या होत्या, त्यातली एक देहूरोडला आहे आणि एक आपल्याकडे आहे. अच्छा. आता ह्या ह्या म्युझियमच्या तुम्ही सगळं त्याचं कन्झर्वेशन, प्रिझर्वेशन हे सगळं अगदी व्यवस्थित नीट नेटकं केलेलं आहे. त्यासोबतच इथे लायब्ररी पण मी पाहिलेली आहे. लायब्ररीचा उद्देश आणि लायब्ररी कधी निर्माण झाली, किती आयडिया कशी होती आणि त्याच्या बाबासाहेबांना पुस्तकाचं वेळ किती होतं तुम्हाला माहिती? होय होय. अतिशय वाचनाची आवड होती, त्यामुळे आमचं पहिले जे आमचं प्रपोजल बांधकामाचं होतं त्यातच लायब्ररीची बिल्डिंग होती. म्हणजे हा जो लायब्ररीचा भाग आहे हा सुरुवातीपासून प्लॅन्ड आहे सगळा. हो, प्लॅन्ड होता त्या काळीच होता. म्हणजे तो 90 साली, म्हणजे इथलं फाउंडेशन जेव्हा झालं म्युझियमचं त्यावेळी पण तेव्हा, पण त्यावेळेला आम्हाला गव्हर्नमेंटने परवानगी दिली नव्हती. 5% बांधकामाला परवानगी मिळाली. नंतर आम्ही 2 वर्ष खेपा घालून आम्ही ते पुढची 15% मिळवून आणली आणि मग ही लायब्ररीची बिल्डिंग आता 15 साली झाली, ज्याचं उद्घाटन आपल्या प्रतिभाताईंनी केलं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. अच्छा. देवेंद्र फडणवीस पण होते त्यावेळी प्रतिभाताई. रामदास आठवले होते. सांगायचं म्हणजे रामदास आठवले बऱ्याच काळ माईंच्या बरोबर सोबत होते. म्हणजे अगदी मी माई ह्यांना अगदी यंग, म्हणजे तरुण मुलगा म्हणून पाहिलेला आहे. आठवले आठवले ना, अनेक वेळा ते राहिलेले आहेत तिथं सिंबायोसिसच्या आवारामध्ये. त्यामुळे त्यांना प्रेम आहे तसं. म्हणजे आमच्या म्युझियम बद्दल खरंच आहे. मी पाहिले त्याच्यामध्ये की माईंच्या बरोबर खूप अनेक वेळा आमच्याकडे आलेले. सुखदेव थोरात सर आलेले आहेत, भालचंद्र मुनगेकर सर आलेले आहेत. पहिली लायब्ररीची जी छोटी आम्ही लायब्ररी, गार्डन लायब्ररी सुरू केली, ही बिल्डिंग नव्हती, ती मुनगेकरांच्या हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन केलं. अच्छा. म्हणजे एक तुम्हाला आंबेडकरी समाजाचा ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा कसा मिळाला? समाजाचा पाठिंबा असं म्हणण्यापेक्षा मिळालाच का नाही, पण त्यांना प्रेम आहे. आणखी पाहायला येतात सगळे लोक. होय होय. पण सिंबायोसिस संस्थेने बरीचशी जबाबदारी सगळी घेतलेली आहे ना. बरोबर. याची बरोबर. म्हणजे आता डे टू डे खर्च सुद्धा सगळ्या सिंबायोसिस संस्था करतात. घ्यायला माळी आहेत आमच्याकडं किंवा माझा स्टाफ आहे. बरोबर. म्युझियम मधले गाईड आहे ह्या सगळ्यांचं. म्हणजे अगदीच. पण आम्हाला विरोध पण नाही आंबेडकरी यांचा, प्रेमच आहे. म्हणजे 14 एप्रिल शिवाय विशेषतः 1 जानेवारीला आमच्याकडे प्रचंड गर्दी असते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की भीमा कोरेगावची तिथे दंगल जरी झाली त्यावेळी आमच्याकडे 1-2 हजार रुपये इथं होते. बापरे. पण ते अगदी अतिशय शांततेने सगळं आमचं इथं चाललं होतं. म्हणजे आम्हाला काही माहिती पण नव्हतं. नंतर आम्ही ते न्यूज मध्ये ऐकल्यानंतर कळलं की असं असं आहे. म्हणजे विमुलाची आई इथं जेवत होती आपल्या म्युझियम मध्ये आलेली.
जेवत होते त्यावेळी दुपारी, कारण ते आदल्या दिवशी रात्री तिथे जाऊन आले होते ना. होय होय. त्यांनी रात्री 12 वाजताच दर्शन घेतलं होतं, त्यामुळे त्या काही दंगलीत वगैरे त्या नव्हत्या आढळत. आपल्या दुसऱ्या दिवशी मग आमच्या म्युझियमला भेट, सगळ्यांचं असंच होतं की तिथं जायचं आणि मग इथे येऊन म्युझियमला भेट देऊन मग मुंबई किंवा बरेच परगावच्याच गाड्या बऱ्याच असतात. अगदी अगदी अगदी. आणि आपल्या म्युझियमची एक खासियत आहे की इथे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ज्या काही मोठ्या हस्ती आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती सगळ्यांना साहेब म्हणतात इथे. सगळ्यांचे जे व्ही आय पी आमच्याकडे येतात सिम्बायोसिसमध्ये त्या सगळ्यांची व्हिजिट साहेब इथे आणून. डॉक्टर मुजुमदार सरांचा हा दूरदृष्टीपणा आहे की त्यांनी इथे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील सगळे सगळे आणि महाराष्ट्राची जगन्नाथ म्हणून मॉरिशियसचे प्रेसिडेंट आले होते, म्हणजे अनेक अँबॅसेडर येऊन गेलेले आहेत आमच्याकडे. दलाई लामा इथे, दलाई लामा तर अगदीच म्हणजे 2 तास आमच्या इथे दलाई लामाने. मोठे मोठे व्यक्ती आमच्या इथे म्हणजे आणतातच साहेबांचे ते म्युझियम मध्ये आणायचं दाखवायला. आणि आपण लायब्ररी सोबतच अभ्यासिकाही चालवतो. हा ही अभ्यासिकेबद्दल थोडं अभ्यासिकेमध्ये आमच्या जवळजवळ 700-800 विद्यार्थी आहेत अभ्यासिकाला. ऑनलाईन आम्ही ती प्रक्रिया सगळी केलेली आहे, इव्हन फीज वगैरे सुद्धा ऑनलाईन सगळं आम्ही घेतो. आणि शक्यतो आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना प्राधान्य आहे आमच्याकडे. ग्रामीण आणि आउटसाईड आउटसाईड सोसायटी त्या मुलांना आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत उघडी असते लायब्ररी. म्हणजे 7 आधी तुम्ही आलात तर फाटक उघड्याच्या आधी 50-60 मुलं बाहेर असतात उभे, कारण एक तर शांत वातावरण आहे मुख्य, म्हणजे सगळी बाकीची सगळी फॅसिलिटीज अगदी चांगल्या दिलेल्या आहेत. तुम्ही आणि दुसरं म्हणजे आम्ही सबसिडाईज रेटमध्ये जेवण वगैरे पण त्यांना, नाश्ता आणि जेवण पण त्यांना देतो. म्हणजे इथं कुठलाच उद्देश नाहीये पैसे मिळ त्यातून काढण्याचा. शक्यतो आपण काय म्युझियमच आपण बाबासाहेबांच्या नावे चालवतोय म्हटलं तर समाजोपयोगी कामच आपण करायला पाहिजेत असं पहिल्यापासून. मी मागच्या म्हणजे 6 डिसेंबरला मी इथे ज्यावेळेस उपस्थित होतो त्यावेळेस चित्रमय चरित्र बाबासाहेबांचं प्रकाशित केलंय आपण सिम्बायोसिस सोसायटीने. हे प्रकाशन आणि इतर प्रकाशने तुम्ही प्रकाशित केलेले? दरवर्षी आम्ही काही ना काही प्रकाशित करतो. काय होतं की आमच्याकडे जवळजवळ 250 फोटोग्राफ्स आहेत ओरिजिनल त्यावेळेचे ब्लॅक अँड व्हाईट. आता काय होतं पुनर्दर्शनची गाडी किंवा व्हिजिटर जरी आले तरी ते खूप वेळ बघू शकत नाहीत आणि ते वाचायचं म्हणलं तर खूप वेळ जातो. त्यामुळे त्यांचीच मागणी होती आणि तुम्ही ते प्रत्येक फोटोग्राफ आणि त्याची माहिती त्याच्याबद्दल मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही दिलेली आम्ही. मग आम्ही ठरवलं की आता हे कसं करायचं, तर मग प्रिंट आपण पुस्तिकाच जर छोटी काढली तर मग ते कोणीही घेऊन जातं, कारण प्रत्येकाला आणि असंही वाटत असं विशेषतः कलर फोटोग्राफ आमच्याकडे जे आहेत आतल्या वस्तूंचे, तर लोकांना नेहमी कुठल्याही म्युझियमला गेले की एक सुविनेर शॉप मधून आपण काहीतरी घेऊन जावं. अगदी अगदी. तर ते पब्लिकेशन म्हणून आम्ही त्या सगळं आम्ही देत असतो, त्याला सुद्धा मिनिमम चार्ज लावतो. म्हणजे अगदी चांगली. आणि ह्या म्युझियमचा राष्ट्रीय संग्रहालय म्हणून आमच्या त्याच्यात समाविष्ट झालेला राष्ट्रीय याच्यामध्ये समाविष्ट झालाय. त्यामुळे आम्हाला 1912-13 या काळी सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला ग्रँट दिली ही बिल्डिंग बांधण्यासाठी. जवळजवळ 4 कोटीची ग्रँट दिली, त्यातून ही आमची बिल्डिंग उभी राहिली सगळी. म्हणजे आणि त्यांनी जे आता 10 म्युझियम्स नॅशनल म्युझियम्स आहेत त्याचं जे पोर्टल तयार केलेलं आहे गव्हर्नमेंट त्याला आमची लिंक दिलेली आहे त्यांनी. अरे वा. आणि आता सुद्धा पंचतीर्थ जे डिक्लेअर केले होय होय त्या पंचतीर्थ मध्ये सुद्धा आमचं हे अगदीच महत्वाचं आहे. म्हणून आम्ही परवाचा जो 6 डिसेंबरचा कार्यक्रम त्यावेळेला राणे आले होते, देवेंद्र फडणवीस आले होते, तर पंचतीर्थ म्हणून त्यांनी ते डिक्लेअर केल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम मोठा केला. अगदीच अगदीच अगदीच. आता शेवटी जाता जाता हे सांगा की तुम्ही हे व्हर्च्युअल हा करायचं आता इथून पुढे आम्हाला ते व्हर्च्युअल मध्ये जायचंय. व्हर्च्युअल मध्ये जायचंय ऑनलाईन, कारण किती कन्सेप्ट काय आहे की लोकांना कळत नाही की व्हर्च्युअल म्हणजे नेमकं काय. तर तुम्ही आता ते बाबासाहेबांच्या फोटो आहेत ते व्हर्च्युअल करणार म्हणजे नेमकं काय करणार आहात? म्हणजे एक तर काय ऑनलाईन तुम्ही व्हर्च्युअल टूर घेऊ शकता ओके पूर्ण म्युझियमची. त्यामुळे त्यात AR आणि VR म्हणून 2 प्रकार काहीतरी असतात त्याच्यामध्ये. तर आत्ता एक आम्ही करतो, एक होलोग्राम करतोय आम्ही. अच्छा. तो 1-15 दिवसात तो होईल आमचा हे, कारण आम्हाला त्यांना ते मुख्य सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टरनाच बोलवायचं आहे. अच्छा. तर त्यांच्या तारखा वगैरे घेऊन तो आम्ही करतोय. तर बाबासाहेबांची कॉन्स्टिट्युशन मधली भाषणं प्रसिद्ध, त्यातले 2 भाषणं आमच्याकडे आहेत ओरिजिनल त्यांच्या आवाजातली. होय होय.
तर ती आम्ही त्या ह्याच्यामध्ये होलोग्रॅममध्ये घालून बाबासाहेब बोलतायत प्रत्यक्ष तुमच्या समोर असं ते भास झाला पाहिजे. तर अशी आमची म्हणजे एक आताच्या जनरेशनला जरा थोडं लिंक होऊ शकतं ना, पण जेवढं तुम्ही व्हर्च्युअल जाल तेवढं कुठूनही माणसाला बघता येईल. अगदीच अगदीच अगदीच. आता म्युझियमला 30-40 वर्ष होत आहेत, तर नवीन येणारी जी जनरेशन आहे बाबासाहेबांचा त्यांना तर सहवासचा सोडूनच द्या, आणि येणारी पिढी ही वाचक नाहीये, तर त्यांना व्हिज्युअल कसं दाखवता येईल आणि ऑनलाईन कसं दाखवता येईल याच्यामधचा रील्सचा आणि सगळा व्हिडिओचा हा काळ आहे, तर त्यांना त्यांच्या फॉर्म मध्ये आपण उपलब्ध व्हावं या उद्देशाने याची पुढची वाटचाल आमची तशीच असणार आहे. अगदीच अगदी. शेवटी जाता जाता एक छोटासा नॉर्मल प्रश्न विचारतो की माई साहेबांच्या हस्ते इथं बोधी वृक्षाचं सॅपलिंग लावलेले सॅम्पल, आणि हा इतका सगळा मोठा वृक्ष आज मी पाहतो आणि सगळेजण येऊन तुम्ही लोक पाहू शकता, तर तुमची आणि माई साहेबांची मीटिंग झाली होती का? आणि माईंची मीटिंग झाली होती म्हणण्यापेक्षा माई अनेक वेळा मला भेटलेले आहेत, म्हणजे माईंचं इतकं माझ्यावर प्रेम होतं की तुम्हाला खोटं वाटेल की माईने 2-3 वेळा असं मला लिहून दिलं होतं की माझ्या जे काही दागिने असतील किंवा काय ते तुम्ही तुला देते, मी त्याच्याकडे त्यांच्या देखतच ते फाडून टाकलं. म्हटलं माई तुम्ही बाबासाहेबांचं दिलेल्याच गोष्टी इतक्या महत्वाचे आहेत की मला अजिबात त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. म्हणजे त्यांनी आणि माई त्यांच्या गोष्टी तुम्हाला देऊ केल्या होत्या पण त्या मी घेतल्या नाही, पण माई ज्या ज्या वेळी इथे यायच्या आणि या वस्तू दिल्यानंतर माई यायच्या आणि 14 एप्रिल 6 डिसेंबरला हमखास असायच्या, मग त्यावेळेला 8-8 दिवस राहायच्या ते इथं आमच्या घरी पण राहायच्या. माझ्या पुढे जेवलेले होमली झाले म्हणजे अगदी. शेवटी त्या 2001 आल्यात, फोटो आहे आमच्या इकडे बघा, त्यांना त्यावेळेला खुर्चीत बसून वर आणायला लागलं, चालता येत नव्हतं लास्ट टाइम जेव्हा. आणि मग प्रत्येक पायरीवर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही जय भीम म्हणा, जय भीम म्हणत म्हणत आम्ही वरती गेलो सगळेजण. आणि मग तो बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी असा हात लावला आणि त्यांचाच तो सगळा संसार म्हणले, त्यांचे डोळे भरून आले, आमचे डोळे भरून आले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आमच्याही डोळ्यात पाणी आलं की आता त्या कधी येतील परत का असं म्हणजे आम्हालाही वाटलं, कारण त्याच्या त्यानंतर त्या अगदी झोपूनच होत्या. भावनिक आहे, भावनिक आहे म्हणजे. त्यामुळं ज्या वेळेला माई गेल्या त्यावेळेला आठवलेंनीच आम्हाला फोन केला आणि मग आम्ही दोघेही ताबडतोब गेलो मुंबईला आणि त्यांचा अस्थिकलश आम्ही इथे ठेवलेले. त्यांचं पण अस्थिकलश इथे, विशेष म्हणजे बाबासाहेबांचं पण इथे अस्थिकलश आमच्याकडे आहे, तर माईंचा पण आम्ही ठेवलाय, कारण माईंच्यामुळेच हे उभं राहिलं ना म्युझियम, आम्हाला त्याची जाणीव आहे ना. ज्या अर्थानं बाबासाहेबांचा आहे तर त्या अर्थानं माईंचा पण आहे. अगदीच आणि माईने ज्या विश्वासाने ह्या सगळ्या आम्हाला दिल्या, विशेषतः भारतरत्न पण त्यांनी नंतर त्यांना कुठलीही काही गोष्टी मिळाल्या की त्या म्हणायच्या म्युझियममध्ये ठेवा. म्हणजे पंजाब गव्हर्नमेंटने त्यांना त्या अमृतसरचं मंदिर सुवर्ण मंदिराच्याही दिलं एवढं मोठं, लगेच इकडे आल्या की लगेच ते म्युझियममध्ये ठेवा. म्हणजे इतकं त्यांचं ते आमची विश्वास निर्माण झालेला खूपच की त्यांनी म्हणजे आम्ही आता फिल्म केलेली आमच्या ह्याच्यावर, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की मला लहान भावासारखे त्यांनी माझ्यासाठी, त्यांना पण निर्धास्त होत्या त्या की ह्या वस्तू नीट राहतील पुढं, त्याचा विश्वास निर्माण झाला. तर खूप छान आमच्यासोबत गप्पा मारल्या तुम्ही आणि संजीवनी मुजुमदार मॅडम यांचं या संग्रहालयात किती मोठं योगदान आहे हे तुम्हाला या थोड्याशा मुलाखतीतून कळलंच असेल. तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल बाबासाहेबांच्या ज्या काही वैयक्तिक वस्तू आहेत, रमाईंचा आणि माईसाहेबांच्या ज्या काही वैयक्तिक वस्तू आहेत, बाबासाहेबांची पुस्तकं, बाबासाहेबांचे टाय कोट आणि इतर सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही सिम्बॉयसिस सोसायटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियल SB रोड या ठिकाणी आहे, तुम्ही येऊन प्रत्यक्ष भेटून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. मॅम तुम्ही आमच्यासाठी खूप वेळ दिला आणि तुमचे खूप खूप आभार. जय भीम. धन्यवाद. जय भीम.